लाइन इक्वेशन कुठले कर असतील तर तुम्हाला काढता येतात कारण वेगळे फॉर्म आहेत पण ते सावे एक्झाम्पल सुद्धा नाही की सोपा टेस्ट सुद्धा म्हणजे सावे घेतलं तर फाइंड फाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू टू पॉइंट स्लो पॉइंट वेव फॉर्म वापरून थोडा लिहितात मग हे किती सोपं आहे बघ फाइंड द इक्वेशन ऑफ फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एम एंड सी इफ द लाइन पासेस थ्रू द गिवन पॉइंट्स तशी एक लाईन आहे ही लाईन विचारलेली लाईन गिवन लाईन आहे त्याचं नाव आहे वाय इक्वल टू एम एच प्लस सी आणि ही लाईन दोन पॉईंटमधून पास होते ए टू वन आणि बी थ्री टू इक्वेशन ऑफ ए लोकस इक्वेशन ऑफ ए लाईन डेफिनेशन म्हणजे काय द इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय द इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय विच सॅटिस्फाईज ऑल द पॉईंट्स ऑन इट त्या इक्वेशनमध्ये असणारे सगळे एक्स आणि वायच्या किमती त्याला सॅटिस्फाईड असतील तर त्या इक्वेशनला म्हणायचं त्या लाईनचे इक्वेशन मग आता बघ गिवन लाईन इज गिवन लाईन इज वाय इक्वल टू एम एच प्लस सी दिस लाईन पासेस थ्रू पॉइंट्स दिस लाईन पासेस थ्रू लाईन पासेस थ्रू ए टू वन अँड बी थ्री टू देअरफोर ही लाईन या पॉईंटमधून पास होते त्या हा पॉईंट या लाईनवरती असणार आहे दाखवलं त्यामुळे काय लिहित बघा एक्स इक्वल टू टू वाय इक्वल टू वन वाय इक्वल टू वन एक्स इक्वल टू टू एक इक्वेशन झालं आणि एक्स इक्वल टू थ्री वाय इक्वल टू टू वाय इक्वल टू टू एक्स इक्वल टू थ्री वाय इक्वल टू टू एक्स इक्वल टू थ्री ते सॉल्व केले की आन्सर येते सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केली की एम आणि सी दोन्ही इक्वेशन सोडवायचे दोघांचे सबट्रॅक्शन करायचे म्हणजे एम ची व्हॅल्यू मिळते दोघांची वजावणी करायची मायनस 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 हे मायनस वाय हे मायनस एम जे एम इक्वल टू वन एम इक्वल टू एमची किंमत इक्वेशन वनमध्ये लिहा किंवा टूमध्ये लिहा आणि सीची व्हॅल्यू मिळेल पुट एम इक्वल टू वन इन इक्वेशन वन therefore 1 equal to 2 into 1 plus c therefore c equal to minus 1 c equal to minus 1 नंबर सेवन फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन हैविंग इंक्लिनेशन फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन हैविंग इंक्लिनेशन वन थर्टी फाइव वन थ्री फाइव डिग्री and making x intercept 7 x intercept 7
हाई प्रेशर काय काय दिले इंक्लिनेशन म्हणजे काय अँगल मेड बाय इंक्लिनेशन म्हणजे काय अँगल मेड बाय लाईन विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस म्हणजे स्लोप दिला होता अँगल दिला म्हणजे स्लोप दिला आणि एक्स इंटरसेप्ट दिला वाय इंटरसेप्ट नाही दिला एक्स इंटरसेप्ट दिला स्लोप आणि एक्स इंटरसेप्ट दिलं आणि त्याच्यावरून बघा काय करायचं ते बघा इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज इन्क्लिनेशन ऑफ लाईन इज थीटा इक्वल टू 135 देअरफॉर स्लोप इक्वल टू टॅन थीटा इक्वल टू tan 135 equal to tan of 180 minus x 35 म्हणजे 180 वजा 45 180 ला नो कन्वर्जन पण tan 180 minus 35 tan 35 कुठला क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये tan नेगेटिव इक्वल टू मायनस 1 स्लोप मिळाला मायनस 1 आणि एक्स इंटरसेप्ट दिलेला आहे एक्स इंटरसेप्टचा उपयोग कसा करायचा एक्स इंटरसेप्ट स्लोप आणि एक्स इंटरसेप्टचा उपयोग कसा करायचा बघा इक्वेशन आपण मनाने मांडलं समजा लेट वाय इक्वल टू एक्स इंटरसेप्ट दिला म्हणजे तो पॉईंट असा येईल पॉईंट सर ए म्हटलं इक्विवॅलंट टू 70 बरोबर एक्स कॉर्डिनेट 7 आणि वाय कॉर्डिनेट किती 0 त्या लाईनचा एक्स इंटरसेप्ट दिला येईल ही अशी लाईन आहे या लाईनचा एक्स इंटरसेप्ट दिला म्हणजे हा दिलेला आहे किती 7 जिसे क्वाड्रेंट्स का आलेच की 70 लाइन चे इक्वेशन समजा मांडलं आपण काय मांडलं लेट वाय इक्वल टू एम एच प्लस सी मांडलं वाय इक्वल टू एम एच प्लस सी दिस पासेस थ्रू कुठल्या पॉइंट पाहिजे therefore put x equal to 7 y equal to 0 मग काय ना y equal to 0 x equal to 7 आणि m तर माहित आहे m किती आहे minus 1 आणि 7 plus c therefore 0 equal to minus 7 plus c c equal to 7 त्याचा उपयोग करून काय झालं आपल्याला c मिळालं त्याचा उपयोग करून c आता ही c ची किंमत मिळाली इक्वेशन 1 मध्ये फक्त c ची किंमत आणि काय लिहायचं m आंसर देअर फ्रॉम 1 आता हे 70 लिहायचं नाही लाईन मध्ये 70 कधी तात्पुरतं टेम्पररी लिहिलं आता एक मिळालं की c आणि स्लोप मग काय ना वाय इक्वल टू एम किती आहे मायनस 1 एक्स प्लस सी 7 देअर फ्रॉम आन्सर आलं वाय इक्वल टू मायनस एक्स प्लस 7 किंवा एक्स प्लस वाय मायनस 7 इक्वल टू 0 ते विचारलं इक्वेशन काय केलं चालू बघा त्या पॉईंटचा उपयोग करून वाय इंटरसेप्ट काढ एक्स इंटरसेप्ट दिला त्याचा उपयोग करून वाय इंटरसेप्ट काढ
वर्टेसेस ऑफ ट्रायंगल आर गिवन. ट्रायंगल चे तीन वर्टेसेस दिले ए बी सी आणि आपल्याला काय विचारले इक्वेशन्स ऑफ लाइन्स ती विचारले इक्वेशन्स ऑफ लाइन्स कंटेनिंग साइड बी सी. अशी लाईन की ज्या लाईन जी लाईन साइड बी सी मधून पास होते नंतर जी लाईन मीडियन ए डी ए डी जी मीडियन असणार त्या ट्रायंगलमध्ये त्याच्यामधून पास होणारी ती मेडियनच्या लाईनचा एक भाग पाहिजे लाईनमध्ये असणार आणि लाईन कंटेनिंग मिड पॉईंट ऑफ साइड्स ए बी ए बी एन बी सी. असं दिलं ए बी सी ए चे पॉईंट्स आहेत 3-4 बी चे पॉईंट्स आहेत 2-0 सी पॉईंट आहे -1-6. फाइंड इक्वेशन्स ऑफ लाईन कंटेनिंग साइड बी सी बी सी साइड मधून पास होणारी लाईन डी लाईन. This is the equation of line containing side BC. Side BC या line मध्ये आहे आणि side BC असणारी line काढायची. तर का equation of line BC या line चे नाव काय द्यायचं BC या line चे नाव काय द्यायचं line ही line आहे मध्ये नाव काय देऊ शकता तुम्ही BC equation of line BC कुठला फॉर्म 2.4 दोन पॉईंट माहिती आहेत नाही 2.4 बी इक्विव्हॅलंट टू 2-0 त्याला समजा नाव दिलं x1 y1 आणि सी इक्विव्हॅलंट टू 1-6 -1-6 आणि याचं नाव दिलं x2 y2. काय करायचं इक्वेशन ऑफ लाईन बी सी इज कुठला फॉर्म्युला सांगा 2.4 दोन पॉईंट माहिती x-x1 / x2-x1 y-y1 / y2-y1 सर्व हे पहिलं येईल ए झालं ए साठी. x-x1 / x2-x1 - 1 - 2 = y-y1 / y1 0 / y2-y1 - 6 - 0 therefore x-2 / -3 = y/6 therefore 6 into bracket x-2 = -3 y 3 भागेल इथे भागले चालत असते या ठिकाणी 6/3 आत मूल्यांकन काय तेव्हा 2x - 4 = -1 आन्सर आलं 2x + y - 4 = 0 जनरल इक्वेशन 2x + y - 4 = 0. दुसरे भाग काय मेडियन एडी दुसरं काय मेडियन समजा याच्यामध्येच घेतलं डी इज मिड पॉइंट डी इज मिड पॉइंट ऑफ बी सी डी सपोज डी इज मिड पॉइंट ऑफ बी सी मग याचं नाव काय ना मीडियन
लाइन लाइन पर अपना लाइन कंटेनिंग मीडियम ये वही लाइन आए लाइन ची नाव का लाइन ए डी फिर डी महत नहीं डी का मिड पॉइंट फॉर्म्यूला डी इज मिड पॉइंट ऑफ बी घो डी इज मिड पॉइंट डी इज मिड पॉइंट ऑफ बी 20 एंड सी माइनस 16 therefore d चे कोऑर्डिनेट्स असे ना x1 plus x2 upon 2 y1 plus y2 upon 2 midpoint formula d equivalent to x1 plus x2 upon 2 2 plus minus 1 2 plus minus 1 upon 2 y1 plus y2 0 plus 6 0 plus 6 upon 2 therefore d equivalent to 1 upon 2 3 डी पॉइंट मिळाला डी पॉइंट मिळाला नी तुला ए माहित आहे ए आणि डी म्हणजे इक्वेशन ऑफ मेडियन ए डी इक्वेशन ऑफ मेडियन ए डी हे बाय 2.1 बाय 2.4 बाय 2.4 इक्वेशन ऑफ मेडियन ए डी इज अगदी मेडियन ए डी म्हणजे अगदी एचे पॉइंट घेतो A equivalent to what? X1 Y1. A equivalent to X1 Y1 equal to 3 4. 3 4. And D equivalent to X2 Y2 what? After X1 Y1 X2 Y2 by it that is a common. Okay. In every example, sir. In every example, what is X2 Y2? It is a different X2 Y2 by it. Here by it. D X2 Y2 equal to. After that, 1 by 2. 3. Therefore, equation of by 2.4, 2.4, 2.4, equation of median, equation of median AD is x minus x1. X minus less than that way. So, x1 is x1 3 upon x2 minus x1 x2 minus x1 1 by 2 minus 3 equal to y minus y1 4 upon y2 minus y1 3 minus 4 therefore x minus 3 upon 1 by 2 minus 3 minus y upon 2 equal to y minus 4 upon माइनस वन मत फिर सुना सर सर डायग्राम मध्ये मेरिट काढल्यानंतर सेपरेट डायग्राम काढणे शक्य का कसे वरच्या डायग्राम मध्ये मीडियम एडी काढा हे लक्षात येईल माइनस टू वरती येतं समजा टू इंटू ब्रॅकेट एक्स मायनस थ्री अपॉन फाईव्ह बाय फाईव्ह इक्वल टू तर मायनस मायनस कॅन्सल वाय मायनस फोर देअरफोर टू एक्स मायनस सिक्स इक्वल टू फाईव्ह वाय मायनस ट्वेंटी देअरफोर टू एक्स मायनस फाईव्ह वाय माइनस सिक्स प्लस 14 इक्वल टू माइनस सिक्स प्लस 20 प्लस 14 एक क्वेश्चन आलं टू एक्स माइनस फाईव्ह वाय प्लस 14 इक्वल टू झिरो आता दुसरं भाग काय मिड पॉईंट लाईन कंटेनिंग मिड पॉईंट्स ऑफ ए बी अँड बी सी लाईन कंटेनिंग मिड पॉईंट्स ऑफ ए बी अँड बी सी
मिड पॉइंट ऑफ ए बी बी सी में था डी मिड पॉइंट ऑफ ए बी ई मान जाए समझा ई ई घर सॉरी ही लाइन यार एन सी क्यू लाइन डी लाइन कंटेनिंग मिड पॉइंट्स ऑफ बी सी बी सी अशी लाइन की ज्या लाइन वरती बी सी चा मिड पॉइंट आहे आणि ए बी चा मिड पॉइंट आहे मावजून ई काढला पाहिजे बाय मिड पॉइंट फॉर्म्युला बाय मिड पॉइंट फॉर्म्युला ई इक्विवेलेंट टू अराउंड टू प्लस थ्री अपॉन टू जीरो प्लस फोर अपॉन टू इक्वल टू फाइव अपॉन टू आणि टू अजून डीच पण लिहितो डी इक्विवेलेंट टू टू प्लस मायनस वन टू प्लस मायनस वन अपॉन टू जीरो प्लस सिक्स अपॉन टू इक्वल टू वन बाय टू आणि थ्री आता काय करायचं इक्वेशन ऑफ ई डी किंवा डी देखो इक्वेशन ऑफ लाइन ई बी इज काय बाबा एक्स मायनस एक्स वन याला एक्स वन म्हणजे एक्स वन किती फाय बाय टू अपॉन एक्स टू मायनस एक्स वन वन बाय टू मायनस फाय बाय टू वन बाय टू मायनस फाय बाय टू इक्वल टू वाय मायनस वाय वन वाय वन किती टू अपॉन वाय टू मायनस वाय वन थ्री मायनस टू देअरफॉर एक्स मायनस फाय बाय टू अपॉन हे बघा वन मायनस फोर फाईव्ह मायनस फोर अपॉन टू मायनस टू इक्वल टू वाय मायनस टू वाय मायनस टू अपॉन वन देअरफॉर एक्स मायनस फाय बाय टू इक्वल टू मायनस टू इंटू वाय मायनस टू हे सॉल्व केलं आपण ते एलसीएम काढा समजा टू एक्स मायनस फाईव्ह अपॉन टू इक्वल टू मायनस टू वाय प्लस फोर मायनस टू वाय प्लस फोर किंवा असं ठेवू सध्या एक्स मायनस फाय बाय टू मल्टीप्लाय बाय टू मल्टीप्लाय बाय टू देअरफॉर टू एक्स मायनस फाईव्ह मायनस फोर वाय प्लस एट प्रत्येकाला दोन म्हणलं देअरफॉर टू एक्स प्लस फोर वाय मायनस फाईव्ह मायनस एट मायनस थर्टीन इक्वल टू ईचे क्वाड्रेंट्स काढले डीचे क्वाड्रेंट आणि इक्वेशन ऑफ लाईन लिहिली टू पॉईंट फॉर्म आपण टू पॉईंट फॉर्म टू पॉईंट फॉर्म फाइंड एक्स इंटरसेप्ट एक्स एंड वाई इंटरसेप्ट ऑफ फॉलोइंग लाइंस थ्री एक्स अपॉन टू प्लस टू वाय अपॉन थ्री इक्वल टू वन काय करायचं आपल्याला एक्स इंटरसेप्ट करायचं आणि वाय इंटरसेप्ट मग कम्पेअर करतो हे बघा कम्पेअरिंग विथ बराबर कम्पेअर काय बघा कम्पेअरिंग विथ एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू वन सांगा कसं कम्पेअर करा एक्सचा कोएफिशिएंट सांगा थ्री बाय टू आणि इथे सांगा एक्सचा कोएफिशिएंट वन अपॉन ए वायचा कोएफिशिएंट टू बाय थ्री आणि वायचा कोएफिशिएंट वन अपॉन ए देअरफॉर ए इक्वल टू टू बाय थ्री आणि बी इक्वल टू थ्री बाय टू बरं हे आन्सर एक्स इंटरसेप्ट किती झाला टू बाय थ्री वाय इंटरसेप्ट ए म्हणजे काय एक्स इंटरसेप्ट बी म्हणजे काय वाय इंटरसेप्ट टू बाय थ्री आणि थ्री बाय थ्री
एक्स इंटरसेप्ट इक्वल टू 2/3, वाई इंटरसेप्ट इक्वल टू 3/3। कैसे काटा है अगोदर प्रमाण मध्य कर x upon a plus y upon b equal to 1 या स्टैंडर्ड फॉर्म ने करून घ्यायचे नंबर कंपेयर करायचे जसे होते बट हॅट इक्वल टू 1 ते पहिले पण इक्वल टू 1 आहे त्यामुळे x इंटरसेप्ट 3 y इंटरसेप्ट 2 तसे स्टैंडर्ड फॉर्म आले सो कंपेयर करता येत नाही मग काय करायचं बघा हे बघा 2x plus 3y equal to minus 12 काय केलं बघा 2x plus 3y equal to minus 12 ते किती पाहिजे 1 पाहिजे मग माइनस ट्वेल्व भाग डिवाइड करायचं हे डिवाइड बाय माइनस ट्वेल्व डिवाइड बाय माइनस ट्वेल्व देअरफॉर 2x अपॉन माइनस ट्वेल्व प्लस 3y अपॉन माइनस ट्वेल्व इक्वल टू 1 देअरफॉर x अपॉन माइनस 6 प्लस y अपॉन माइनस 4 इक्वल टू 1 कंपेरिंग विथ राईट उत्तर आहेत कंपेरिंग म्हणण्यापेक्षा देअरफॉर x इंटरसेप्ट इक्वल टू किती आहे सांगा माइनस 6 आणि y इंटरसेप्ट इक्वल टू माइनस 4 हे आंसर x इंटरसेप्ट माइनस 6 y इंटरसेप्ट माइनस 4 Find the equations of lines which contains the point A.
इक्वेशन्स ऑफ लाइन्स म्हटले दोन दोन इक्वेशन असणार काय इक्वेशन्स म्हटले इक्वेशन नाही इक्वेशन्स ऑफ लाइन्स फाइंड द इक्वेशन्स ऑफ लाइन्स विच कंटेन्स द पॉइंट ए 13 and sum of whose intercepts on point x is 0. समजा असं म्हटलं आपण लेट x intercept b a and y intercept b एक्स इंटरसेप्ट काय म्हणलं आपण ए आणि वाय इंटरसेप्ट काय म्हणलं बी एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट मग त्यांची सम काय सम ऑफ हुज इंटरसेप्ट ऑन द पॉइंट एक्सिस ए प्लस बी इक्वल टू 0 सम ऑफ दीज इंटरसेप्ट इज 0 दिलेलं आहे सम ऑफ हुज इंटरसेप्ट ऑन एक्स अँड वाय इज 0 सम दिले आहे गिवन आहे हे गिवन अजून एक पॉईंट दिलेला आहे ए इक्विव्हॅलंट टू 13 मग आपण कुठला फॉर्म वापरूया टू इंटरसेप्ट फॉर्म वापरूया टू इंटरसेप्ट फॉर्म देन बाय डबल इंटरसेप्ट फॉर्म डबल इंटरसेप्ट फॉर्म डबल इंटरसेप्ट फॉर्म काय डबल इंटरसेप्ट फॉर्म एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू 1 आता बघा ही लाईन कुठल्या पॉईंट म्हटली बघा फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विच कंटेन्स द पॉईंट ही लाईन या लाईनचा पॉईंट आहे असं म्हणजे ते दिस लाईन पासेस थ्रू ए 13 तर 13 या लाईनमध्ये 13 पॉईंट आहे ही लाईन 13 पॉईंट पासून म्हणलेला आहे 13 पॉईंट लाईन ऑन द लाईन देन पुट एक्स इक्वल टू 1 अँड वाय इक्वल टू 3 x equal to 1 and y equal to 3 therefore आता बघा काय ना b equal to minus a plus b 0 आहे मग b किती असणार आहे minus a मग काय लिहू बघा 1 upon a plus 3 upon minus a equal to 1 ते बरोबर आहे पण समजा अगोदर तुम्ही बीची किंमत लिहिणार आहे पुन्हा 500 म्हटलं तरी चालतं हे बघा जर थोडंसं लहान होते देअरफॉर एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन मायनस ए इक्वल टू 1 देअरफॉर एक्स टू मायनस वाय इक्वल टू ए काय केलं काय केलं सांगा एक्स मायनस वाय इक्वल टू एने म्हटलं मल्टिप्लाय बाय ए एक अँड झालं एक अँड झालं एक्स मायनस वाय इक्वल टू एन म्हणलं ए आता म्हणजे काय दिस पासेस थ्रू मागेकडे थोडस पडतो दिस पासेस थ्रू ए 13 देन पुट एक्स इक्वल टू वन अँड वाय इक्वल टू 3 देअरफोर ए इक्वल टू मायनस टू आन्सर आता आपला आलं देअरफॉर फ्रॉम वन एच किंमत इथेच आन्सर आहे फक्त ए माहिती नव्हतं देअरफॉर इक्वेशन ऑफ फ्रॉम वन एक येते इक्वेशन दोन येते देअरफॉर एक्स मायनस वाय इक्वल टू मायनस देअरफॉर एक्स मायनस वाय प्लस टू इक्वल टू सर्व
अजून एक लाईन यायला पाहिजे यात अशी येत नाही पण ते यात भेटा इक्वेशन्स ऑफ लाईन्स म्हणतो. समजा डायग्राम काढल्यानंतर बघा कळेल तुम्हाला. डायग्राम काढल्यानंतर एक लाईन समजा ही आली एक इंटरसेप्ट ए किती आला आहे टू आला आहे का ए मायनस टू मग बी किती सांगा असेल ए मायनस टू बी किती टू म्हणजे कुठल्या पाठवून असणार लाईन ए किती आला मायनस टू म्हणजेच त्या साईड असणार नेगेटिव्ह आणि बी टू किंवा ए मायनस टू इथे बी किती येते टू म्हणजे असं असणार त्या व्यक्तीनं हे किती मायनस टू मायनस टू आणि हे किती टू. अजून एक बघ दोन इंटरसेप्टची सम किती आली पाहिजे झिरो. मग दोन इंटरसेप्टची सम झिरो आली पाहिजे म्हणतात मग असं घेऊ शकतो आपण ए इक्वल टू बी इक्वल टू झिरो ए झिरो आणि बी झिरो असं तरी येते झिरो प्लस झिरो इक्वल टू झिरो. अजून कुठली व्हॅल्यू येते हे सोडून येत नाही पण याच्यावर येते ना डायरेक्ट. अजून काय सांगा ए इक्वल टू देअर फॉर ए इक्वल टू बी इक्वल टू झिरो ए इक्वल टू ए प्लस बी किती पाहिजे झिरो. मग हा ए झिरो असेल आणि बी झिरो असेल तर दोघांची सम झिरो असू शकते. ते अपोजिट असेल तर आहेच की मायनस टू टू मायनस टू थ्री हे तर आहेच परंतु हे पण येऊ शकते मग तेव्हा सांगा एक्स इंटरसेप्ट झिरो वाय इंटरसेप्ट झिरो मग लाईन पाचशे थ्रू ओरिजिन आणि कशामधून पाहते वन थ्री तर वन थ्री पॉईंट वन थ्री म्हणजे इथे असेल कुठचं वन थ्री किंवा एक आहे वन थ्री फाइंड इक्वेशन ऑफ लाईन हुज सम ऑफ हुज इंटरसेप्ट इज झिरो हे एक लाईन आले आणि अजून असे घेऊ शकते बा इथून असे काढले आपण बरोबर हे ओरिजिनमधून. आता या लाईनचं सांगा एक्स इंटरसेप्ट किती ही लाईन एक्स एक्सला कुठे इंटरसेप्ट होते ओरिजिनला त्यामुळे इंटरसेप्ट लाईन्स एक्स इंटरसेप्ट किती झिरो. ही लाईन ओरिजिनमधून पास होते वाय इंटरसेप्ट किती वाय इंटरसेप्ट झिरो एक्स इंटरसेप्ट बिकॉज लाईन पास असेल ओरिजिन लाईन अशी काही असते असणार इंटरसेप्ट ओरिजिनमध्ये पास म्हणतात दोन्ही इंटरसेप्ट झिरो आणि आल्सो पास असेल वन थ्री मग काय नाही सांगा इक्वेशन ऑफ लाईन हे असं येणार आहे. काय गेलं तर कसं लिहायचं दोन पॉईंट माहित आहेत दोन पॉईंट माहित आहेत इक्वेशन ऑफ ओ ए इज काय नंबर एक्स मायनस एक्स वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन इक्वल टू वाय मायनस वाय वन अपॉन वाय टू मायनस वाय वन सांगा एक्स मायनस एक्स वन एक्स टू किती वन अपॉन किंवा झिरो घेऊया आहे एक्स वन झिरो आणि एक्स टू मायनस एक्स वन वन मायनस झिरो वन मायनस झिरो इक्वल टू वाय मायनस वाय वन किती झिरो अपॉन वाय टू मायनस वाय वन थ्री मायनस झिरो देर फोर एक्स इक्वल टू वाय अपॉन थ्री देर फोर वाय इक्वल टू एक्स अजून कुठलं असं आलं वाय इक्वल टू एक्स दोन लाईन आले का एक लाईन कुठे आली वाय इक्वल टू एक्स आणि पहिलं नाही एक्स मायनस वन प्लस टू इक्वल टू झिरो क्वेश्चन मध्ये म्हणजे इक्वेशन्स ऑफ लाईन्स त्यामुळे दोन लाईन्स पाहिजे ती एक पहिली लाईन ती दुसरी लाईन इक्वल इंटरसेप्ट ऑन क्वाड एक्सिस म्हणजे
नेसेसरी अपन लेट एक्स इंटरसेप्ट इक्वल टू एक्स इंटरसेप्ट इक्वल टू ए वाई इंटरसेप्ट इक्वल टू वाई इंटरसेप्ट इक्वल टू बी इक्वल इंटरसेप्ट म्हणजे काय ए इक्वल टू बी ए इक्वल टू बी ए आणि बी इक्वल असणार अजून काहीतरी पॉइंट एक दिलेला आहे ए इक्विव्हॅलंट टू बी इक्वल इक्वेशन ऑफ लाइन इन टू इंटरसेप्ट फॉर इज लेट तो डायरेक्ट लिखो एक्स अपॉन ए प्लस वाई अपॉन बी इक्वल टू वन तिथे बी इक्वल टू ए बी इक्वल टू ए मग काय एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन ए इक्वल टू वन देअरफॉर एक्स प्लस वाय इक्वल टू ए एक्स प्लस वाय इक्वल टू दिस पासेस थ्रू पॉइंट दिस पासेस थ्रू कुठला थ्री फोर ए थ्री फोर एक्स किती राहायचं थ्री आणि वाय फोर एक्स थ्री वाय फोर इक्वल टू देअरफॉर ए इक्वल टू सेवन ए सेवन म्हणजे बी ए सेवन देअरफॉर बी इक्वल टू ती गरज बीची गरज आहे बी आहे परंतु ए इथे दॅट देअरफॉर इक्वेशन वन देअरफॉर फ्रॉम वन आन्सर काय आलं एक्स प्लस वाय इक्वल टू सेवन एक्स प्लस वाय मायनस सेवन इक्वल टू झिरो एक आन्सर आहे तर इक्वेशन म्हणजे दुसरं कुठलं इक्वल इंटरसेप्ट म्हणजे झिरो 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 चालते का हे वाय दोघांचे सम इक्वल पाहिजे सम पण आहे दोघांचे दोन्ही इक्वल पाहिजे मग झिरो झिरो इक्वल आहे झिरो झिरो पण इक्वल असू शकते झिरो झिरो सुद्धा इक्वल आहे बोले हे केलं आपण जवळ मांडलेलं आपण टू इंटरसेप्ट फॉर्म घेतलं टू इंटरसेप्ट फॉर्म एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी इक्वल टू वन समजा आपण याच्यावर डायग्राम काढली तर एक्स इंटरसेप्ट ए सेवन आहे म्हणजे बी पण काय येणार आहे सेवन ए सेवन आहे म्हणजे बी पण सेवन म्हणजे असं येऊ शकते एक लाईन झाली हे किती सेवन आणि हा सेवन आणि पासिंग थ्रू पॉईंट कुठला थ्री फोर थ्री फोर हा पॉईंट आहे समजा थ्री फोर ए थ्री फोर पासिंग थ्रू पॉईंट ए थ्री फोर अजून मला दुसरी असे येऊ शकते बघा हे बघा ही सुद्धा थ्री फोर म्हणून पास होते आणि याचे इंटरसेप्ट किती आहे झिरो झिरो एक्स इंटरसेप्ट किती झिरो इक्वल झिरो इक्वल आहे दोन्ही एक्स इंट आपल्याकडे टू दोन इंटरसेप्ट इक्वल पाहिजे झिरो झिरो पण इक्वलच आहे मास काय ते सम झिरो होते त्यामध्ये ए झिरो आणि बी झिरो होते आता इंटरसेप्ट इक्वल आहे तरी पण ए झिरो आणि बी झिरो होते मी दुसरी लाईन दिली
याची कोऑर्डिनेट्स आले 0 0 आणि हे ये इक्वेशन ऑफ ओए अजून काय म्हणजे आपण ए इक्वल टू बी इक्वल टू 0 ए इक्वल टू बी इक्वल टू 0 देयरफॉर लाइन पासेस थ्रू ओरिजिन लाइन पासेस थ्रू ओरिजिन एंड ए इक्वल टू ए इक्विवेलेंट टू 3 4 काय करू अगोदर स्लोप काढून स्लोप पॉइंट फॉर अप्लाई करायचा 2.4 देयरफॉर इक्वेशन ऑफ ओए इक्वेशन ऑफ ओए इज एक्स माइनस एक्स वन 0 अपॉन एक्स टू माइनस एक्स वन 3 माइनस इक्वल टू वाई माइनस वाई वन 0 अपॉन वाई टू माइनस वाई वन 4 माइनस 0 देयरफॉर 4x इक्वल टू 3y दैट आंसर देयरफॉर 4x माइनस 3y इक्वल टू 0 हे दुसरं इक्वेशन आणि पहिले दोन इक्वेशन आहे टू इंटरसेप्ट इक्वल म्हटलं आणि सम 0 म्हटलं जसं जसं ओरिजिन मध्ये येतो तीन मेडियन ची असतात ट्रायंगल ला तीन मेडियन असतात तीन मिडपॉइंट असतात तीन साइड असतात और तीन अल्टीट्यूड असतात मग तीन अल्टीट्यूड चे विचारले तीन अल्टीट्यूड कुठल्या अल्टीट्यूड काय सांगितलंय बघा फाइंड इक्वेशन्स ऑफ अल्टीट्यूड्स ऑफ ट्रायंगल मग ट्रायंगल ला किती अल्टीट्यूड असतात तीन तीन व्हर्टायसेस मधून तीन असतात मग बघा ट्रायंगल एक अल्टीट्यूड बघा इथं ए बी सी नाव दिलं ए बी सी वन अल्टीट्यूड थ्रू ए अल्टीट्यूड थ्रू ए हे झालं मग काय नाव दिलं ए डी हा 90 डिग्री नंतर अल्टीट्यूड थ्रू बी अजून याचं एकाच शोधलं आपण ए 2 5 बी 6 - 1 6 - 1 आणि सी -4 - 3 आपलं काय करायचं इक्वेशन ऑफ अल्टीट्यूड अल्टीट्यूड पाचशे असेल ते पॉईंट ए मग एक पॉईंट माहीत आहे की एडीचे अल्टीट्यूडचे इक्वेशन पाहिजे आणखी एडी अल्टीट्यूड एडी लाईन ए 2 5 पाच होते फक्त स्लोप माहीत झालं की झालं स्लोप पॉईंट फॉर वापरायचं पॉईंट तर माहिती आहे ऑलरेडी आहे का एक पॉईंट हा काढलेत नाही पॉईंट का काढलेत नाही कारण ट्रायंगल का इक्विलेटरल ट्रायंगल नाही मिडपॉईंट म्हणायला ही कमी असताना अशी काही लेंथ तेव्हा ही लेंथ जास्त दिसते कमी दिसते काय मिडपॉईंट नाही त्यामुळे डीचे कॉर्डिनेट्स काढायलेत नाही डीचे कॉर्डिनेट्स काढलेत नाही परंतु स्लोप ऑफ एडी जर माहीत झालं तर स्लोप पॉईंट फॉर वापरून ते पॉईंट तर माहिती ऑलरेडी स्लोप काढायचं कसे काढणार बा अगोदर स्लोप ऑफ बी सी काढू शकते आपण बा स्लोप ऑफ बी सी स्लोप ऑफ बी सी किती डिफरन्स इन वाय कॉर्डिनेट अपॉन डिफरन्स इन एक्स कॉर्डिनेट वाय टू मायनस वाय वन किंवा इकडून लिहित चालते 6 - 4 वाय कॉर्डिनेट -1 - -3 अपॉन 6 - -4 डिफरन्स इन वाय कॉर्डिनेट अपॉन डिफरन्स इन एक्स कॉर्डिनेट जसं लिहिलं वाय वन माइनस वाय टू वाय वन माइनस वाय टू म्हणजे ते वाय टू माइनस वाय वन एक्स वन माइनस उलट लिहित चालते वाय टू माइनस वाय वन अपॉन एक्स टू माइनस एक्स वन कुठले दोन्ही किती आन्सर ते किती आलं बघा स्लोप हा -1 + 3 6 + 4 2 upon 10 1 upon 5 पुन्हा स्लोप मिळाला स्लोप ऑफ बी सी आणि बी सी आणि ए डी कसं बघा किंवा ए डी परपेंडिक्युलर बी सी देखो स्लोप ऑफ ए डी इक्वल टू स्लोप ऑफ ए डी इक्वल टू स्लोप ऑफ ए डी इंटू स्लोप ऑफ बी सी इक्वल टू -1
If two lines are perpendicular to each other, m1 into m2 equal to minus 1. Product of their slopes is minus 1. क्यों आंसर देते हैं? Slope of AD into slope of BC equal to minus 1. Therefore, slope of AD equal to minus 1 upon slope of BC. So, slope of AD into slope of BC equal to minus 1. Slope of AD equal to minus 1 upon slope of BC. Equal to minus 1 upon 1 upon 5 equal to minus 5. डायरेक्ट रेस्ट है आपको. आप 1 upon 5 से तरह कितने minus 5. अच्छा रेसिप्रोकल क्या था नहीं minus 5. 1 upon slope है ना. यस तो एक अच्छा slope चाहे रेसिप्रोकल 1 upon slope अन्य minus 5. 1 upon 5 चाहे रेसिप्रोकल 5 अन्य minus 5. ये परपेंडिकुलर है जस्ट. देयरफॉर slope माइट आए. slope माइट अलग समझा अलग ये मान लेते हैं. अन्य पॉइंट बनता है कुछ ला पॉइंट बनता है एक देर पर इक्वेशन ऑफ अल्टीट्यूड अल्टीट्यूड एडी पासिंग थ्रू कुछ ला पॉइंट पासिंग थ्रू अल्टीट्यूड कुछ ला पॉइंट पॉइंट है पासिंग थ्रू ए टू फाइव एंड हैविंग स्लोप एंड हैविंग स्लोप स्लोप कितने माइनस फाइव इज फॉर्मूला वाई माइनस वाई वन इक्वल टू एम इंटू ब्रैकेट एक्स माइनस एक्स वन सो हा एक्स वन वाई वन कुठला हा एक्स वन वाई वन हा काय एक्स वन वाई वन आणि हा स्लोप मग एक्स वन किती अगोदर वाय वन घेतो वाय वन फाईव्ह इक्वल टू स्लोप किती मायनस फाईव्ह एक्स मायनस एक्स वन टू देर वाय मायनस फाईव्ह इक्वल टू मायनस फाय एक्स प्लस एम Therefore, 5x plus y minus 15 equal to 0. If one has an altitude, AB is there. This is the altitude AD is there. Altitude is there. What is the altitude? B is there. B, E is there. And if one has slope of AC, slope of AC, slope of AC, slope of AC. First time in Japan, बी परपेंडिकुलर बी परपेंडिकुलर ए सी देर को स्लोप ऑफ बी ई इक्वल टू माइनस वन अपॉन स्लोप ऑफ ए सी पुनः सोड़ा सर पर तीसरा अल्टीट्यूड तीसरा अल्टीट्यूड हम पहले काटा पुनः ए बी काटा नंतर सी एक्स तीन काटे एकच गाडी झाली की बाकी अल्टीट्यूडसाठी काय काढायचं आलं का स्लोप ऑफ परपेंडिक्युलरचं काढायचं स्लोप आणि मग अल्टीट्यूडचं काढायचं स्लोप ऑफ एसी काढलं स्लोप ऑफ ए सी ए सी बघा ए सी फाईव्ह वाय पॉईंट घ्यायचं फाईव्ह मायनस मायनस थ्री फाईव्ह मायनस मायनस थ्री अपॉन टू मायनस मायनस फोर टू मायनस मायनस इक्वल टू एट अपॉन एट अपॉन सिक्स इक्वल टू फोर अपॉन थ्री स्लोप ऑफ काय झाले ए सी आता काय करायचं बी परपेंडिकुलर ए सी बी ई परपेंडिकुलर ए सी देयरफॉर स्लोप ऑफ बी ई इक्वल टू स्लोप ऑफ बी ई इक्वल टू माइनस वन अपॉन स्लोप ऑफ ए सी स्लोप ऑफ ए सी इक्वल टू किती मायनस थ्री बाय फोर त्याचं उलटं करायचं आणि मायनस लिहायचं मायनस थ्री बाय स्लोप माहीत आहे पॉईंट माहीत आहे देयरफॉर इक्वेशन ऑफ अल्टीट्यूड बी ई इक्वेशन ऑफ अल्टीट्यूड बी ई थ्रू बी सिक्स मायनस वन सिक्स मायनस वन एंड हैविंग स्लोप हैविंग स्लोप माइनस थ्री बाय फोर
ट्रीज y माइनस वाई वन इक्वल टू एम y माइनस वाई वन वाई वन की दीवार माइनस वन इक्वल टू एम माइनस थ्री बाई फोर इंटू एक्स माइनस एक्स वन सिक्स एक्स वन सी एफ चे काढायचे सी एफ साठी ई बी चं स्क्वेअर काढायचं फोर इंटू ब्रैकेट वाई प्लस वन इक्वल टू माइनस थ्री इंटू ब्रैकेट एक्स माइनस सिक्स देयरफॉर फोर वाई प्लस फोर इक्वल टू माइनस थ्री एक्स प्लस एटीन देयरफॉर थ्री एक्स प्लस फोर वाई प्लस फोर माइनस एटीन माइनस फोर्टीन आंसर काय आहे थ्री एक्स प्लस फोर वाय माइनस फोर्टीन इक्वल टू इक्वल झाले इक्वेशन ऑफ ऑल्टिट्यूड बी ई झालं इक्वेशन ऑफ ऑल्टिट्यूड बी ई आता बघा फ्रेंड्स काय आहे ना तिसरी अल्टिट्यूड उरली ना अल्टिट्यूड थ्रू पॉइंट सी सी एफ अल्टिट्यूड काढायचं त्याच्या अगोदर ए बी काढायचं ए बी चे स्लोप ऑफ ए बी फॉर्म्युला वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन वाय टू वाय वन कुठले याचं ए बीज स्लोप ऑफ ए बी कुठले घेत आहे बा एच एक्स वन वाय वन म्हटलं तर बीच एक्स टू वाय टू म्हणजे काय मायनस वन मायनस फाईव्ह अपॉन सिक्स मायनस टू इक्वल टू माइनस सिक्स अपॉन फोर माइनस थ्री बाय टू ए बी स्लो किती आला माइनस थ्री बाय टू बरोबर स्लो ए बीचा आता ए बीचं काढलं कोणाच काढायचं सी एफ खाली भाग किल्या सी एफ पर अल्टिट्यूड सी एफ परपेंडिक्युलर ए बी Therefore, slope of CF equal to minus 1 upon slope of AB equal to minus 3 by 2, because it is 2 by 3, let's say 2 by 3. General expression is minus 1 upon, this is minus 3 by 2, means it is 2 by 3. 2 by 3. But it is 2 by 3.
therefore equation of altitude, equation of altitude CF through कुठल्या पार्ट मधून सी सी मायनस फोर मायनस थ्री अँड हॅविंग स्लोप टू बाय थ्री इज वाय मायनस वाय वन इक्वल टू एम इंटू ब्रॅकेट एक्स मायनस एक्स वन वाय वन बरोबर शोधायचं हे एक्स वन वाय वन कुठल्या ते त्या त्या वाक्यासाठी ते एक्स वन वाय वन वेगळं असतं एका एक्झाम्पल एका क्वेश्चन चार पाच एक्झाम्पल असतील तर एक्स वन वाय वन हे एक्स वन वाय वन एक्स वन वाय वन वाय मायनस वाय वन वाय वन किती आहे बा मायनस थ्री स्लोप किती आहे टू बाय थ्री एक्स मायनस एक्स वन मायनस फोर देअर द थ्री वाय प्लस थ्री नाईन इक्वल टू एक्स प्लस ए आन्सर आहे टू एक्स मायनस थ्री वाय मायनस वन इक्वल टू टू एक्स मायनस थ्री वाय मायनस वन इक्वल टू